काल 7 जानेवारी 2019 दुपारी 2 वाजता माझा लहान भाऊ आणि सर्वात प्रिय भाऊ अरुण ढोणे याचं अचानक हृदयविकारानं देहांत झालं. मनोहर उगले यांनी ही बातमी व्हॉट्सअपवर टाकली आणि ती मला कळाली. तेव्हापासून मी खूप बेचैन झालेलो आहे. त्याच्या लहानपणापासून तर आतापर्यंतचं त्याचं कार्य, त्याची सेवाभावी वृत्ती चं सर्व आकलन झालं. त्याचा जन्म 1960 सालचा, जन्मत त्याचं वजन कमी होतं आणि त्याची परिस्थिती त्यावेळेस खूप नाजूक होती. तर त्यावेळेस त्याला खूप प्रार्थना करून आणि प्रीमॅच्युअर कापसाच्या पेटीमध्ये ठेवून त्याचं आमच्या आईवडिलांनी देखरेख केली आणि त्यातून तो सुखरूपपणे बाहेर आला. तेव्हापासून तर आतापर्यंत अतिशय हुशार, अतिशय चाणक्ष, अतिशय जबाबदार, अतिशय संवेदनशील जीवन जगला. आमच्या आईबाबांची अतोनात सेवा केली. आम्ही तर शिक्षणाकरता 1971 सालापासूनच आम्ही घर सोडलं, परंतु आमच्या मागे जो काही अरुण उभा होता, आई बाबा त्यांची सर्व तब्येतीची सेवा, सर्व कार्य अरुणनी केली. कोणीही माळी समाजातील असो, कोणत्याही समाजातील रुग्ण आमच्या दारावर थाप ठोकली, त्याची पैशाची अडचण असो, त्याची रक्ताची अडचण असो, त्याची वैद्यकीय सेवेची अडचण असो, अरुण समोर राहायचा. आमच्या लाकडाच्या व्यवसायापासून तर शेवटपर्यंत पूर्ण पैशाचे व्यवहार, बाबांचे सर्व काही व्यवहार अरुणला माहिती असायचे. कुणीही बिमार पडो, अरुण त्याच्या सेवेमध्ये हजर असायचा. माझे सर्व लहान भाऊ त्या सर्वांना मी खूप अनेक वेळा शिक्षा दिली, परंतु अरुणला शिक्षा देण्याची मला कधीही पाळी नाही आली. उलट तो जर नाराज झाला तर संपूर्ण घर लहानपणापासून नाराज व्हायचं आणि तो सर्वांचा, बहीण भावांचा, सर्वांचा प्रिय राहिला, समाजाचा प्रिय राहिला, व्यवसायामध्ये समाजामध्ये कोणतेही धडाडीचं कार्य असो अरुण पुढं असायचा. मी तर लांबच राहिलो, परंतु बाबांचे इलेक्शनचे व्यवहार, आमच्या आमदार भावाचे 2 इलेक्शन्स नेहमी तो आघाडीवर असायचा. जी जबाबदारी त्याला दिली ती जबाबदारी त्यांनी निमूटपणे पार पाडली. आमचे सर्व मुलं त्याला अरुण दादाशिवाय बोलत नव्हते. त्याचं लग्न मी केलं. माझ्या आणि बाबांच्या आज्ञेच्या बाहेर तो कधीही गेला नाही. आज अति दुःख होत आहे, परंतु या धकाधकीमध्ये माझी हिम्मत होत नाही की एवढं मोठं दुःखाचा डोंगर मी माझ्या हृदयावर
घेऊन त्याच्या अंत्ययात्रेमध्ये सामील होऊ शकेल. त्याच्या पत्नीला मी लग्नाच्या पूर्वीपासून ओळखतो. तिचं लग्न केलं, तिचे मुलं बाळं सर्व त्यांचे जे काही प्रश्न होते ते सर्व हाताळले. माझे शब्द पुरणार नाही म्हणून मी माझी श्रद्धांजली त्याला देतो. माझ्या जीवनामध्ये मी आजारी असताना किंवा आमचे भाऊ मोठे भाऊ आजारी असताना किंवा जे कोणी आजारी असताना माझी जी काही त्यांनी सेवा केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. मी त्याचा नेहमी ऋणी राहील. मी रुग्णालयामध्ये असताना माझी खाण्यापिण्याची माझ्या स्वच्छतेची सर्व काळजी तो घ्यायचा. असं कधीही झालं नाही की अरुणची आठवण केली आणि अरुण हजर राहिला नाही. दिवस असो रात्र असो कधीही त्याच्या शरीरामध्ये आळस नाही. आमच्या बाबांनी दशक्रिया नाही, तेरवी नाही आणि समाजाला नेहमी दिशा दिली आणि देण्याचं काम केलं. समाजापासून काही घेण्याचं काम नाही केलं. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आहे. मी बाबासाहेब ढोणे मेमोरियल हॉस्पिटल चालवतो. लोकांना उत्तम सेवा देणे, लोकांची सेवा करणे, पैसा तुमच्या मागं धावत येईल, ज्याचा पैसा घेतला त्याचा आधी पैसा परत करा. कोणाचाही आत्मा दुखवू नका, आत्मा दुखवून पैसा कमावू नका व पुढे जात जा. ही जी काही आमच्या बाबासाहेबांची शिकवण आहे ती शिकवण मी माझ्या मुलाबाळांना दिली आणि मी समाजाला सुद्धा देतोय. परंतु एकच लहान गोष्ट माझा भाऊ चुकला, ती म्हणजे शरीराची काळजी घेणे. वधूवर मेळाव्याच्या व्हिडिओमध्ये त्याची तब्येत पाहिली, खूप जाड झालेला होता. परंतु एका वयानंतर मुलं ऐकत नाही, तर हृदयविकार हा कोणालाही येऊ शकतो. आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. नियमित व्यायाम करणे हे आपल्या हातात आहे. खाण्यावर कंट्रोल करणे हे आपल्या हातात आहे. पैसा येईल आणि जाईल, परंतु जीव गेलेला जीव येणार नाही. मुलं बाळ नातेवाईक 4 दिवस रडतात आणि विसरून जातात. त्याला लहानपणापासून शाळेमध्ये टाका, त्याला मिलिटरी स्कूलमध्ये टाकायचं, स्कॉलरशिप एक्झाम करता बसवायचं, ह्या सर्व गोष्टी लहानपणापासून त्याच्याकरता करत आलेलं आहे. मी या घराचा करता धरता राहिलोय. प्रत्येकाचं सुख दुःख रात्रीपासून त्याची एक एक आठवण, त्यांनी केलेली माझी स्वच्छता, या सर्व गोष्टींची मी आठवण करून करून परत परत तो गेला हे समजलं सुद्धा नाही. परमेश्वराला त्याच्या आत्म्यास शांती देवो. कोणी कोणाच्या खांद्यावर जायचं हे परमेश्वर ठरवतो. परंतु लहान भावाला आपल्या समोर जाताना जे काही दुःख मला होत आहे, कारण मी माझ्या घराचा लीडर होतो. आणि तर मित्रांनो, यापासून एवढंच बोध घ्यायचा आहे की 50 नंतर सुदृढ शरीर, व्यायाम, खाण्यावर कंट्रोल,
आणि आयुष्य लहान नको, आयुष्य मोठं असावं. आज सर्व समाजाला, आमच्या सर्व ढोणे कुटुंबाला तो चटका लावून दिला. मी कितीही बोललो तरी मी माझं मन मोकळं करू शकत नाही. त्याच्या कुटुंबाला माझे अनेक आशीर्वाद आणि त्याच्या आज्ञास शांती लाभो. हे ईश्वरचरणी मी दोन शब्द वाहतो. अरुणचा स्वभाव खूप छान होता. त्यांना लहान मुलांचा खूप लढा होता, कारण त्यांना लहान मुलं खूप आवडायचे. घरामधील सर्व कोणी कुठल्याही मुलाला काही लागलं तर ते अरुणदादाकडे जायचे. आणि असं कधीच झालं नाही की त्यांच्याकडे मुलं गेले आणि त्यांनी कधी नाही म्हटलं. ते कुणाची मुलं असो, म्हणजे आम्ही जेव्हा अकोल्याला गेलो होतो तेव्हा जेव्हा त्यांनी ऐश्वर्याला बघितलं तेव्हा त्यांनी तिला बोलवलं आणि अगदी मिठी मारलेली. असा त्यांचा प्रेमळ स्वभाव होता. परंतु हे खूप मोठं वाईट झालंय त्यांना, म्हणजे या वयामध्ये असं नको व्हायला होतं. त्यांनी तब्येतीची काळजी न घेतल्यामुळे हा प्रकार झाला असेल. पण परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. हीच परमेश्वराचं श्रद्धांजली वाटते.